9 मीटरच्या 12 मीटरच्या मोठमोठ्या बसेस इलेक्ट्रिकल झालेच. आता त्यांच्या जोडीला येतात ते म्हणजे स्कूटीवाले आणि फोर व्हीलरवाले, कारण येणाऱ्या काळात इलेक्ट्रिकची खूप गरज आहे. हो मंडळी, त्यासाठीच आजचा आपला संपूर्ण इलेक्ट्रिक बसने प्रवास होणार आहे आणि तो सुद्धा NMMTच्या इलेक्ट्रिक बसने. भूषण गावडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपला सगळ्यांचा मिळून प्रवास होणार आहे NMMTच्या इलेक्ट्रिक बसने थेट वाशी रेल्वे स्टेशन ते ठाण्यातल्या लोकमान्य नगर या भागापर्यंत. याआधीसुद्धा मी एक इलेक्ट्रिक बसचा व्हिडिओ अपलोड केला होता, मुंबई ते पुणे असा संपूर्ण प्रवास. जर तो व्हिडिओ कुणी पाहिला नसेल तर नक्की जावा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. आणि पुन्हा एकदा आपला परत प्रवास होणार आहे इलेक्ट्रिक बसने मुंबई ते ठाणा, सॉरी नवी मुंबई ते ठाणे. आता मी जिथे उभा आहे ना ते वाशी रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या साईडला NMMTच्या बस लागतात ना, अर्थातच नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट. या सगळ्या बसेस या साईडला पाहू शकता. माझी जी बस आहे ती ठाण्याला मला सोडणारी ती 100 नंबरची बस ह्या साईडला बघा इथं उभी आहे, आणि बाकीच्या ज्या CNG गाड्या चालतात ना ते ह्या साईडला उभे आहेत बघा. नवी मुंबईची ही इलेक्ट्रिक बस NMMT अर्थातच नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट यांच्याद्वारे चालवली जाते. आणि ही बस JBM कंपनीची असून दोन प्रकारांमध्ये आहे, पहिली म्हणजे 9 मीटरची आणि दुसरी 12 मीटरची. NMMTच्या ना सगळ्या बसेस नवी मुंबई या भागामध्ये चालवल्या जातात, त्यानंतर मुंबईतल्या सुद्धा काही भागात चालवल्या जातात. पुढे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पुढे रसायनी, त्यानंतर पनवेल या भागामध्ये सुद्धा चालवले जातात. तर या साईडला आहे ना ज्या ज्या 9 मीटरच्या बसेस असतात ना त्यांची चार्जिंग स्टेशन बघा, इकडे ह्या साईडला आहे वाशीचा जो बस स्टॉप आहे ना तिथेच. आणि ते दोन गाड्या बघा एका टायमिंगला चार्जिंग लावलेले आहेत. आणि ही 9 मीटरची बस बघा ह्या साईडला, आणि ती एक गाडी पूर्णपणे चार्ज होते बघा. इलेक्ट्रिक बस ही एका साईडला आणि दुसरी ही एका साईडला, ही बघा 9 मीटरच्या ज्या बसेस आहेत ना इलेक्ट्रिक बस NMMTच्या ते वाशीच्या इथेच चार्जिंग होतात. आणि बाकीच्या 12 मीटरच्या बसेस आहेत ना त्या तुलबे जो डेपो आहे ना त्या ठिकाणी चार्जिंग होतात. ही 12 मीटरची इलेक्ट्रिक बस आणि ही 9 मीटरची इलेक्ट्रिक बस ह्याची जी टोटल कॉस्ट आहे ना ती जवळजवळ 1.5 करोडच्या पुढे आहे. आणि हिची जी टोटल कॉस्ट आहे ती जवळजवळ 1 करोड म्हणजे जवळ 1.25 करोडच्या आसपास ह्याची प्राईज आहे. तर फायनली मंडळी, मी आता 100 नंबरच्या बसमध्ये बसलो आहे NMMTच्या इलेक्ट्रिक बसमध्ये. आणि माझा हा संपूर्ण प्रवास होणार आहे वाशी रेल्वे स्टेशन ते लोकमान्य नगर ठाणे. सध्या दुपारचे 11:15 वाजले आहेत ना, त्यामुळे थोडी गर्दी जरा कमीच पाहायला मिळेल. बाकी एंड टायमिंगला सकाळी त्यानंतर दुपारच्या नंतर म्हणजे जवळजवळ 4:00 नंतर पूर्णपणे गाड्या भरलेल्या असतात.
अगदी ह्या लाईनचे नाही तर दुसऱ्या लाईनचे पण, म्हणजे डोंबिवली म्हणा, त्यानंतर दादर, पुढे मग मुंबईच्या जेवढ्या भागात गाडी जाते ना संपूर्ण भरलेले असतात. कारण कसं माहिती का, इलेक्ट्रिक बसचा जो प्रवास आहे ना सगळ्यांना कम्फर्टेबल वाटतो, कारण जेणेकरून गाडीचा जो आवाज असतो तो येत नाही, प्लस पॉल्युशनसुद्धा होत नाही ना, तो एक बेनिफिट आहे. ह्या बाजूला दुसरी एक झिरो इमिशनची पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक NMMTची बस, आणि ही चालली आहे बस कल्याणला, कल्याण रेल्वे स्टेशन. तर आता या इलेक्ट्रिक बसमध्ये ना आतमध्ये कुठले कुठले फीचर्स आहेत ते पण आपण पाहून घेऊया. पूर्ण सेटिंग पोझिशन, आरामात आरामदायी प्रवास, त्यानंतर या साईडला लिमिटेड टू 80 km/h. वा भाई वा, म्हणजे याची स्पीड लिमिट आहे ती म्हणजे 80 km/h. या साईडला बघा संपूर्ण दिलेलं आहे RTO ओके, ST ओके, गेट ओके, UL ओके. पुढे नॉन पॉल्युशन व्हेकल, हा जो ग्रीन सिम्बॉल दिसतो ना या पूर्ण सर्कलमध्ये, हे माहिती काय डोनेट करतो, नॉन पॉल्युटिंग व्हेकल. आता जरा गाडीच्या आतमध्ये जाऊया आणि समोर पाहू शकता ड्रायव्हिंगची पोझिशन, ही ड्रायव्हिंगची सीट, समोर JBM कंपनीचं स्टेअरिंग, आणि या साईडला बटनं जेवढे सगळे कंट्रोल आहेत ना, डोर ओपनिंग म्हणा किंवा आतमध्ये लाईट्स वगैरे, ते सगळं काही. इकडे ड्रायव्हरच्या सीटच्या समोर ही स्मार्ट TV आहे ज्यामध्ये रूट्स एक्सप्लेन केला असतो, त्यानंतर इतर काही कंट्रोलर, आणि त्याच्याच वरती ते आहे म्हणजे ACचा कंट्रोल. इकडे ह्या साईडला सेफ्टीसाठी हे फायर एक्स्टिंग्विशर, लग बाय चान्स काय झालं तर याचा वापर होऊ शकतो. तर इकडे ह्या साईडला पाहू शकता इमर्जन्सी विंडो. इमर्जन्सी विंडो या कंपल्सरी ठेवाव्या लागतात कुठली पण गाडी असो, भले डोर असो किंवा नसो. आणि त्यासाठी इकडे ह्या साईडला रूल्स पण आहेत की इमर्जन्सी विंडो कशी ओपनिंग करायची, जरी तुम्ही नक्की वाचून बघा, कारण लग बाय चान्स कधी इमर्जन्सी आली तर हे आपल्याला लगेच करता आलं पाहिजे. इमर्जन्सीमध्ये समजा कोणाला फर्स्ट एड बॉक्स हवा असेल तर तुम्ही ड्रायव्हरला विचारून घेऊ शकता. तिकडे ह्या साईडला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ऑटोमॅटिक स्विंग डोअर, हे दरवाजे कसे आजच्या बाजूने ओपन होतात त्यामुळे कोणी इथे उभे राहू नका. ही संपूर्ण AC बस आहे, तर AC बसचा जो फ्लो येतो बघा ह्या साईडला, दोन्ही साईडने, ह्या साईडने पण आणि या साईडने पण. जर समजा एखाद्या प्रवासाला पाहिजे असेल AC हवा ह्या साईडला म्हणजे विंडो साईडला, तर तो असा फिरू शकतो बघा. हे बघा दिसलं, हे बघा एकदा तरी, एकदा ह्या अलीकडे, एकदा तिकडे. हे बघा संपूर्ण हे ब्लट 360 degree आहे बघा ह्या साईडला. हे बघा हे संपूर्ण ना 360 degree आहे आणि संपूर्ण फिरतं, त्यामुळे AC हवा आरामात घ्या. त्यानंतर इकडे ह्या साईडला स्टॉप बटन, पण ह्या स्टॉप बटनचा फायदा होतो का माहीत नाही, अगदी पॅसेंजर इथे जेव्हा उभे राहतात तेव्हा ह्यांना पकडायला आहे हँडल वरती, आणि मागे जी सीट आहेत ना टोटल 5, त्यातली ही मधली VIP सीट, तर त्यांच्यासाठी AC फ्लो बघा आहे बघा ह्या साईडला इकडे. त्यानंतर इकडे या साईडला बघा चार्जिंगचे जे पोर्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला दिले जातात, बघा USB पोर्ट. हे बघा या साईडला दिसलं तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्ही चार्जिंगसुद्धा करू शकता. आणि चार्जिंगची खरी तर बेस्ट सुविधा अवेलेबल आहे. आता चालू आहेत का माहीत नाही, कारण चालू असतं ना तिथे ब्ल्यू लाईट म्हणा किंवा ग्रीन लाईट चालू असतात, म्हणजे चालू नाही आहे, पण शक्यतो चार्जिंगचे जे USB पोर्ट आहे ना ते तुम्हाला इथे दिले गेलेले आहेत. चार्जिंगचा जो स्लॉट आहे ना, चार्जिंग पोर्ट ह्या गाडीचा बघा ह्या ठिकाणी असतो, म्हणजे डोअरची लाईन आहे ना त्याच्या मागच्या बाजूला. आपले काही सबस्क्राइबर भाऊकी आहेत जे बोलले ते की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नावं घ्या, त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे सक्षम कदम, जे देवगडच्या आरे या गावातले आहेत. त्यानंतर आर्यन शिंदे, नचिकेत काळे, चिंतन गुरव, सुमित मोरे जे मुलुंडकर आहेत. तर घ्या मंडळी तुमचं नाव घेतलं एकदम ना दुखळा. जी पब्लिक ठाण्याचे असतील किंवा मुलुंडच्या वेस्ट आणि ईस्ट या दोन्ही भागातले असतील आणि त्यांना याचं सेल कोपर खेळणे, त्यानंतर तुर्बे आणि ह्या साईडला कुठे वाशीला, तर ही एक बस उपयुक्त आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक बसचा आनंद घ्या. टोटल जी कॉस्ट आहे ती जास्तीत जास्त 50 rupees, म्हणजे 50 rupees तुम्ही वाशी ते ठाणे असा प्रवास करू शकता. ही बघा ही 9 meter बस, ही बघा ही जी गेली ना ती 9 meter JBM कंपनीची बस, 4 number आहे आणि हिचा जो रूट आहे तो सुद्धा ठाणे आहे बघा, फक्त ठाण्यालेला आहे, कुठे जाणार का माहीत नाही.
गेली 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 आणि ह्या गाड्यांची जी स्पीड लिमिट आहे ना ती 75 किलोमीटर पर आवर, ज्या छोट्या बसेस नाही 9 मीटरच्या त्यांची स्पीड लिमिट आहे 75 किलोमीटर पर आवर. ज्या बसने माझा प्रवास होतोय ना त्याची जी स्पीड लिमिट आहे ती टोटल 80 किलोमीटर पर आवर. स्पीड लॉक आहे त्यामुळे 80 गाडी पुढे जाणार नाही किती पण पळवली तरी, कारण ह्या सिटीमध्ये 80 किलोमीटर ओके ओके आहे. आणि अशा पद्धतीने येणाऱ्या काही काळांमध्ये नवी मुंबईचा पूर्णपणे प्रवास होणार इलेक्ट्रिक बसने आणि त्यासाठी पोल्युशनला बाय बाय टाटा. मागे स्वामी रामेश्वरच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला टास्क दिलं जाईल, कोणते पण 3 शब्द तुम्ही पिकअप करा, जे व्हिडिओमध्ये असणार त्यांचे यूट्यूब चॅनल, स्वतःचे यूट्यूब चॅनल प्रमोशन होईल. तर मंडळी सुरुवात करूया का प्रमोशन करायला? सुरुवात करूया. पहिलं जे यूट्यूब चॅनल आहे ज्यांचं वैयक्तिक ते म्हणजे शुभम गेमिंग वायटी, दुसरं आहे कोकणी महेश आणि तिसरं ललिता आखाडे. तर मंडळी या तिघांची चॅनलची लिंक, यूट्यूब चॅनलची लिंक दिली आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. एकदा जावा, व्हिजिट द्या, व्हिडिओ पहा, आवडले तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या NMMTच्या इलेक्ट्रिक बसेस आहेत ना, आता हाली नवीन नाही, जवळजवळ 1 वर्ष झालं लॉन्च करून, पण नवी दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या ह्या भागामध्ये आहे ना, 3-4 महिन्यापूर्वीच JBM कंपनीच्या ह्याच सेम ह्याच मॉडेलच्या नवीन इलेक्ट्रिक बस लॉन्च करण्यात आल्या. तसेच आता BSTच्या बेस्ट बसेससुद्धा लॉन्च करण्यात येत आहेत, पण त्यांचा जो मॉडेल आहे तो शक्यतो ऑलेक्ट्रा या कंपनीचा आहे. इलेक्ट्रिक बसचा आहे ना सगळ्यात मोठा फायदा तो म्हणजे माहिती का असतो, सगळ्यात मोठा फायदा की आतमध्ये जे प्रवासी बसलेले असतात ना त्यांना बाहेरचा जो साऊंडिंग, जो बाहेरचा नॉईस आहे ना ते ऐकायला येत नाही. त्यात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा एक. दुसरा फायदा म्हणजे काय की गाडी, जी गाडी चालते ना इलेक्ट्रिक बस, ती संपूर्ण इलेक्ट्रिक असल्यामुळे ना आजूबाजूचा परिसर हा पॉल्युशन होत नाही. नाहीतर CNGच्या गाड्या असल्या ना ठम ढँग ढँग असे आवाज करत 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 गाडी जाते. त्यानंतर तिसरा जो मोठा फायदा आहे तो म्हणजे की बाहेरचे जे लोक असतात त्यांना हॉर्न अजिबात आवडत नाही. नाहीतर एखादी गाडी असते मजबूत हॉर्न पेटवते टाटा. तर या इलेक्ट्रिक बसमुळे ना गाडी बाजूला कधी जाईल, बाजूने पण कधी जाईल काही करणार नाही, आणि हॉर्नचा तर प्रश्नच नाही, कारण शॉर्ट डिस्टन्सला ना कंपनीकडून जो हॉर्न दिला जातो तेच हॉर्न असतात एकदम की की अशा प्रकारे. त्यामुळे एअर पोल्युशन तर होणार नाही, पण नॉईज पोल्युशनसुद्धा अजिबात नाही होणार.
Thank you.
कोकण मंडळी बरोबर थोड्याच वेळात माझा लास्ट स्टॉप येणार आहे तो म्हणजे लोकमान्य नगर ठाणे. 11 वाजता बस पकडली होती वाशी रेल्वे स्टेशनवरून ते थेट लोकमान्य नगरपर्यंत. आता वाजले 12:30. जवळजवळ 1.5 तासात हा संपूर्ण प्रवास कंप्लीट होणार आहे आणि आता मी आहे ठाण्यातल्या रोड नंबर 16 नंबरच्या पुढे. तर घ्या मंडळी, अशा पद्धतीने लास्ट स्टॉप तो म्हणजे लोकमान्य नगर आलेला आहे आणि आमच्या पुढे चालते ती म्हणजे TMT ठाणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्टची TMT बस. मग झाला ना आपला प्रवास संपूर्ण इलेक्ट्रिक बसने. 1.5 तासामध्ये वाशी ते येथे आलो लोकमान्य नगरला. ॲक्च्युली गाडी गेली माझ्या घरासमोरूनच, तिकडे उतरणार होतो तर म्हटलं गाडी लास्ट स्टॉप आहे ना तिकडे जाऊन बघूया. आणि ह्या एरियामध्ये आहे ना कधी मी कधी येतो, जास्त काही आपलं काम नसतं. जर कोणी असतील ना लोकमान्य नगरचे त्यांनी जरूर कमेंट करून कळवा, बघूया कोण आहेत लोकमान्य नगरचे. तसं इलेक्ट्रिक बसचे ना डिसॲडव्हान्टेज इथे बघून असं वाटत नाही आहे, कारण कसं माहिती का, ज्यांना कम्फर्टेबल प्रवास करायचा आहे ते बिंदास करू शकतात. हां, ज्यांना वॉमिटिंगचा प्रवासामध्ये जास्त त्रास असतो ना वॉमिटिंगचा, तर त्यांनी काळजी घ्या. आणि मला तरी असं वाटतं की गाडी जवळजवळ हे सस्पेन्शन आहे त्यामुळे काही टेन्शन नाही वॉमिटिंगचा. फक्त जो ACचा जो वरून फवारा बसतो ना तो तुम्ही कमी केला तरी चालेल, जेणेकरून त्रास होणार नाही. आरामशीर प्रवास करा, बिंदास प्रवास करा. आणि राहिला प्रश्न तो म्हणजे चार्जिंगचा, तर तुर्बे डेपो या ठिकाणी यांचे चार्जिंग केले जातात. आणि जोपर्यंत गाडी हे असं मध्येमध्ये असतं आणि जोपर्यंत गाडी 100% चार्ज होत नाही ना तोपर्यंत गाडी डेपोतून बाहेर काढणारच नाही, जेणेकरून मध्ये कुठे त्रास नको. आणि 150 किलोमीटरपर्यंत गाडी पूर्णपणे पळते 100% चार्ज असलेली. जो रूट आहे ना वाशी ते लोकमान्य नगर ठाणे हा जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर असा आहे, त्यामुळे 2 ट्रिप यांच्या आरामात पूर्ण होतील. तर मी सजेस्ट करेन सगळ्यांना आरामात बिंदासपणे इलेक्ट्रिक बसचा तुम्ही प्रवास करून घ्या. बिंदास, काय टेन्शन घ्यायचं नाही, पूर्ण 100% इलेक्ट्रिक बस, 0 इमिशन. तर मग अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रवास झाला इलेक्ट्रिक बसचा NMMTच्या 100 नंबर बसने वाशी रेल्वे स्टेशन ते लोकमान्य नगर ठाणे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नाही आवडला तर बिंदास डिसलाईक करा. तुम्हीसुद्धा अशा इलेक्ट्रिक बसने प्रवास केला असेल तेसुद्धा कमेंट करून जरूर कळवा. चॅनलला नवीन भेटले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये.